दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय अनघा ब्यूटी क्लिनिक। बेटे के चोरी का माल घर में छिपा कर रखने वाली मां को पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी शाहीन परवीन मोहम्मद निजाम शेख वांजरा बस्ती निवासी है। पुलिस ने आरोपी के घर से 4,55,000 के सोने चांदी के गहने और घटना के समय उपयोग में लाए 1,00,000 रुपए के वाहन सहित करीब 5,65,000 रुपये का माल जब्त किया है। पुलिस गिरफ्तार महिला के फरार बेटे आरिफ उर्फ बंगाली मोहम्मद निजाम शेख की तलाशी कर रही है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार अंसार नगर मोमिनपुरा निवासी सिराज अहमद अंसारी के घर में 18 मार्च को चोरी हुई थी। उन्होंने तहसील थाने में 6,16,000 रुपए का माल चोरी की शिकायत दर्ज कराई थी। सिराज के घर में आरोपी शाहीन परवीन के बेटे आरिफ उर्फ बंगाली को चोरी करके बाहर जाते हुए पड़ोसी ने देख लिया था। पड़ोसी ने आरिफ का पीछा किया लेकिन वह भाग गया, जिसके आधार पर पुलिस ने यह कार्रवाई कर आरोपी महिला को गिरफ्तार किया है, मगर अब भी मुख्य आरोपी आरिफ फरार है। 18/3/2022 रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास फिर्यादीनामे सिराज अहमद वल अब्दुल रहमान अंसारी वय 58 वर्ष राहण्याचं ठिकाण बैतुल अन्सार बिल्डिंग 401 तकिया मामूनशाह मोमिनपुरा नागपूर पश्चिम नागपूर पूर्व ये यांच्या घरामध्ये सकाळी 7:30 वाजताच्या सुमारासमध्ये अज्ञात आरोपींनी येऊन घरातील जवळजवळ 5,65,000 मुद्देमाल त्यामध्ये 4,55,000 रुपयाचं सोने चांदीचे दागिने हे घेऊन घराची कडीकोंडा तोडून पळून गेलेले होते। आणि त्यानुसार फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तहसील पोलीस ठाणे नागपूर या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 162/2022 कलम 384 गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस उपायुक्त श्री राजमाने सर, ACP श्री संजय सुर्वे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे मॅडम आणि आमच्या मार्गदर्शनाखाली संजय दुबे ESI ह्या DB पथकाच्या टीमने यातील चोरीस गेलेला मुद्देमालासाठी खबऱ्यांचं जाळे पसरवून या चोरीस गेलेल्या मुद्देमालामधील आरोपींनी मुख्य आरोपी निष्पन्न करून जो मुद्देमाल आहे तो त्याच्या आईच्या ताब्यातून हस्तगत केलेला आहे। यामध्ये टोटल एकूण 4,55,100 रुपयाचा मुद्देमाल सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आलेला आहे आणि 1,10,000 रुपयाची जी गाडी गुन्ह्यासाठी वापरली होती ती गाडीसुद्धा त्यांनी ताब्यात घेतलेली आहे। असा एकूण 5,65,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून आरोपी नामे शाहीन परवीन मोहम्मद निजाम यांना या गुन्ह्यात अटक केलेली आहे, त्यांना माननीय न्यायालयात हजर केलेला आहे। तसेच त्यातील जो मुख्य आरोपी आहे आरिफ उर्फ बंगाली वल मोहम्मद निजाम शेख वय 25 वर्ष हा फरार असून त्याला आमची टीम लवकरच अटक करणार आहे। Contact us 7770023222.